नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो. तर आज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर आज या व्हिडिओमध्ये आपण गुड हॅबिट्स या चॅप्टरबद्दल बघणार आहोत. आता गुड हॅबिट्स या चॅप्टर म्हणजे हा चॅप्टर कोणत्या क्लासचा आहे, तर चौथी मधला गुड हॅबिट्स या चॅप्टरबद्दल बघणार आहोत. तर गुड हॅबिट या चॅप्टरमध्ये मुलांना गुड हॅबिट्स काय, बॅड हॅबिट्स काय ह्याच्याबद्दलची माहिती दिली आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी कोणत्या कोणत्या गुड हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी आपल्या आपल्यामध्ये अंगीकारल्या पाहिजे किंवा ज्या वाईट सवयी आहेत त्या कशा काढल्या पाहिजे ह्याच्याबद्दलची देखील माहिती या पाठामध्ये दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या तर त्या चांगल्या त्यांच्या म्हणजे त्यांच्या रोजच्या जीवनासाठी जे युजफुल ठरू शकतात ह्याची देखील माहिती आपण या पाठामध्ये दिली आहे. तसेच आता हा पाठामधून आपण कोणते विकास क्षेत्र परिपूर्ण करत आहोत, तर या पाठामधून विद्यार्थ्यांचे सामाजिक, नैतिक आणि भावनिक असे तीनही विकास झाले पाहिजे याच्यासाठीचे काही ऍक्टिव्हिटीज किंवा पाठामध्ये आपण त्याचा प्रयत्न केला आहे परिपूर्ण करण्याचा. तसेच हा पाठ आपण हा पाठामधून अजून माहिती देण्यासाठी आपण लँग्वेज आणि लिटरेसी म्हणजेच काय भाषा आणि साक्षरता विकास मधूनही हा पाठ आपण शिकवलेला आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांचा भाषाचा विकास कसा होईल, त्याच्यानंतर त्यांची भाषामधली साक्षरता कशी होईल याचा देखील आपण प्रयत्न केला आहे. तसेच हा पाठ शिकवला तरी कसा आहे, म्हणजे शिक्षण कोणत्या शिक्षण पद्धतीने शिकवला आहे, तर इक्लिप्टिक म्हणजे सगळे शैक्षणिक पद्धत एकत्र करून आपण हा पाठ जो आहे तो शिकवला आहे. चला तर मग विद्यार्थ्यांना गुड हॅबिट्स आणि बॅड हॅबिट्स याच्यातला फरक सांगूया. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. धन्यवाद.